कसे आहात तुम्ही मजेत ना तर मी जलिंदर कुले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो आज आपण घेणार आहोत बघा एक्सरसाइज थ्री पॉईंट टूचा चा क्वेश्चन नंबर सिक्स तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून तर क्वेश्चन नंबर फाईव्हपर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड केले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ज्यांनी बघितले नसेल त्यांनी बघून घ्या चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करा घेणार आहोत बघा एक्सरसाइज थ्री पॉईंट टूचा क्वेश्चन नंबर सिक्स जो टोटली डिपेंड आहे बघा कशावरती साईन रूल आणि कोसाइन रूलवरती तर बघा काय दिलं आहे क्वेश्चन नंबर सिक्स इन ट्रायंगल ए बी सी प्रू दॅट ए क्यूब साईन बी मायनस सी बी क्यूब साईन सी मायनस ए आणि सी क्यूब साईन ए मायनस बी इज इक्वल्स टू झिरो क्वेश्चन थोडासा लेंदी आहे पण खूप सिंपल आहे बघा बाय साईन रूल सोल्युशन सुरुवात करतोय बघा बाय साईन रूल तो काय सांगतो साईन रूल आपल्याला माहिती आहे ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी इज इक्वल टू काय असतं के बरोबर आहे तर आपल्याला भेटेल बघा आपल्याला पाहिजे ए बी आणि सी तर कसा भेटेल बघा ए क्यू तर साईन बी पाहिजे साईन सी पाहिजे तर साइन ए पाहिजे तर, तर कसा भेटेल बघा तर इथं भेटेल ए इज इक्वल टू के इन टू साईन ए आणि बी भेटेल बी इज इक्वल टू के इन टू साइन बी सी इज इक्वल टू के इन टू साइन सी नंतर तर साईन ए साईन बी आणि साईन सी कॅल्क्युलेट करायचं आहे बघा तर साईन ए भेटेल ए अपॉन के साइन बी भेटेल काय बी अपॉन के आणि साईन सी भेटेल सी अपॉन के तर चला पुढे सॉल्व्ह करूया हे भेटेल आपल्याला साईन ए साईन बी आणि साईन सी नंतर बाय कोसाईन रूल बघा बाय कोसाईन रूल तर आपण कॅल्क्युलेट करून घेऊया कॉसे कॉसेचा काय फॉर्म्युला असतो बरं ए नंतर असतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय टू बी सी बरोबर आहे नंतर कॉस बी काय असतो कॉस बीचा फॉर्म्युला बी नंतर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय टू टाइम्स ऑफ ए सी आणि लास्ट कॉस सी इज इक्वल टू असतो बघा सी नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय टू टाइम्स ऑफ ए फक्त मी काय केले साईन रूल आणि कोसाईन रूलचे फॉर्म्युले पुटअप केले जशी जशी रिक्वायरमेंट असेल तशी आपण काय करणार पुटअप करणार तर बघा काय दिलेलं आहे एल एच एस एल एच एस इज इक्वल टू ए क्यूब साईन बी मायनस सी प्लस बी क्यूब साईन सी मायनस ए आणि सॉरी प्लस सी क्यूब साईन ए मायनस बी तर प्रत्येक ठिकाणी बघा एकच फॉर्म्युला यूज होणार साईन ए मायनस बी काय असतो साईन ए मायनस बी साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी तर ते फॉर्म्युल्याचा यूज करणार बघा ए क्यूब इथं होईल साईन बी कॉस सी मायनस ए क्यूब कॉमन आहे बघा तर कॉस सी आणि भेटेल कॉस बी इन्टू साईन सी प्लस बी क्यूब कॉमन बघा इथंसुद्धा सेम साइन सी कॉस ए मायनस कॉस सी साईन अल्टरनेट बघा आणि प्लस सी क्यूब कॉमन इथं तर फॉर्म्युलाचे बघा साईन ए कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी फक्त बघा ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहे आपण या कॅल्क्युलेट केलेल्या आहे बाय साईन रूल अँड कोसाईन रूल फक्त काय करणार पुटप करणार तर चला पुढे सॉल्व्ह करूया काय होईल बघा इज इक्वल्स टू ए क्यूब ॲज इट इज इन ब्रॅकेट साइन बी साइन बी बघा काय असतो बी अपॉन के आणि कॉस सी कॉस सी बघा इथं आहे कॉस सी इन टू तर इथं भेटेल आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस सी आहे बघा तर टू टाइम्स ऑफ ए बी मायनस कॉस बी कॉस बी बघा सी स्क्वेर प्लस ए स्क्वेर माइनस बी स्क्वेर डिवाइडेड बाय टू टाइम्स ऑफ ए सी इंटू साइन सी साइन सी बना सी अपॉन के प्लस तो बहुत प्लस बी क्यूब कॉमन इन ब्रैकेट बगा बैंस के कॉ सी कॉस है बॉस तो बगा कॉस ए बी स्क्वेयर प्लस सी स्क्वे माइनस ए स्क्वेर डिवाइडेड बाय टू टाइम्स ऑफ बी सी माइनस कॉस सी कॉस सी बगा ए स्क्वेयर प्लस बी स्क्वे माइनस सी स्क्वे डिवाइडेड बाय टू टाइम्स ऑफ ए बी इन टू साइन ए साइन ए का है बर ए अपॉन के समझते प्लस सी क्यू इन ब्राके बगा साइन ए साइन ए परत ए अपॉन के आस बी कॉस बी सी स्क्वेर प्लस ए स्क्वेर माइनस बी स्क्वेर डिवाइडेड बाय टू टाइम्स ऑफ ए सी माइनस कॉस ए कॉस ए वैल्यू पुट करा बी स्क्वेर प्लस सी स्क्वेर माइनस ए स्क्वेर डिवाइडेड बाय टू टाइम्स ऑफ बी सी इंटू साइन बी तो साइन बी आता बी अपॉन सर्व व्हॅल्यू पुटप केल्या नंतर बघा काय कॅन्सल आउट होतं तर इथं काय होईल बी बी कॅन्सल इथे सी सी कॅन्सल नंतर इथे सुद्धा सी सी कॅन्सल आणि इथं ए ए कॅन्सल नंतर इथं भेटेल ए कॅन्सल आणि इथं बी बी कॅन्सल तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा काय राहिले ए क्यूब इन ब्रॅकेट बघा टू ए के टू ए के कॉमन आहे तर मी इथं घेतो टू ए के वन टाईम बरोबर आहे आणि इथं राहील बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर तर मायनस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे नंतर प्लस बी क्यू ब्रॅकेटमध्ये बघा इथंसुद्धा कॉमन राहील काय टू बी के तर इतर राहिले बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस सी स्क्वेअर बरोबर आहे आणि प्लस सी क्यूब इथं सुद्धा राहील बघा काय टू ए सी तर टू सी के तर इथं राहिले बघा सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस सी स्क्वेअर तर बघा इथं हे होऊन जाईल कॅन्सल बरोबर आहे इथं पण हा बी होऊन जाईल कॅन्सल आणि इथे पण हा सी होऊन जाईल कॅन्सल नंतर काय होईल बघा आतमध्ये ब्रॅकेटमध्ये बघा मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर घेठ कॅन्सल इकडे बघा तर काय होईल प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर घेठ कॅन्सल इकडे बघा प्लस सी स्क्वेअर आणि मायनस सी स्क्वेअर काय होऊन जाईल कॅन्सल तर बघा काय राहील इज इक्वल्स टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होईल टू बी स्क्वेअर बरोबर आहे आणि सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस टू सी स्क्वेअर डिवायडेड बाय टू टाइम्स के प्लस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट बघा सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर तिथं होईल टू सी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे होईल मायनस टू ए स्क्वेअर डिवाइडेड बाय Times of लास्ट कायो square, गी 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 टू टाइम्स ऑफ के आणि लास्टला बघा काय होईल प्लस सी स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे होईल टू ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजेच मायनस टू बी स्क्वेअर डिवायडेड बाय टू टाइम्स ऑफ के तर टू टू काय होईल प्रत्येक ठिकाणी कॉमन निघेल आणि कॅन्सल होऊन जाईल तर पूर्ण ब्रॅकेटचा डिनॉमिनेटर मला भेटतोय काय ते घे के घया किन्सल होना ब स्क्वे बी स्क्वे मैनस ए स्क्वे सी स्क्वेर प्लस बी स्क्वे सी स्क्वेर मैनस बी स्क्वेर ए स्क्वे न्लस ए स्क्वेर सी स्क्वे ली स्क्वे बी स्क्वे ब्लस एस बी स्क्र ए स्क्वे बी स्क्वे माइनस बी स्क्वे ए स्क्वे कैंसल ब्लस मायनस आणि प्लस मायनस काय होऊन जाईल कॅन्सल तर इथं राहील झिरो आपण के म्हणजेच काय भेटेल झिरो इज इक्वल टू काय असेल तुमचा अरेच एस समजतोय मी जसं अगोदर सांगितलं का प्रॉब्लेम खूप सिम्पल आहे फक्त काय आहे लेंदी आहे समजला जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तर चला घेऊया क्वेश्चन नंबर सेवन हा तर घेऊया क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर सेवन काय सांगतोय इन ट्रायंगल ए बी सी कॉट ए कॉट बी आणि कॉट सी आर इन ए पी देन शो दॅट ए स्क्वेअर कॉमा बी स्क्वेअर कॉमा सी स्क्वेअर आर इन एपी तर का, एपी काय म्हणजे ए पी मीन्स आर्थमेटिक प्रोग्रेशन बरोबर आहे तर मध्ये काय असतो बघा जर कोणत्याही टर्म दिलेला आहे थ्री कॉमा फायू कॉमा सेवन यांचा तो डिफरन्स असतो ना हा मध्ये काय असतो कॉन्स्टंट असतो म्हणजे फायू मायनस थ्री इज ऑल्वेज इक्वल टू सेवन मायनस फायव्ह बरोबर आहे तर तर यामध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा हे जर ए पीमध्ये दिलेले असेल तीन टर्म तर आपल्याला दिलेले बघा कॉट बी मायनस कॉट ए इज इक्वल्स टू कॉट सी मायनस कॉट बी यामधला जो टर्मचा डिफरन्स असेल हा असेल सेम असेल कॉन्स्टंट असेल तर बघा हा मायनस एकडे आल्यावर प्लस होईल तर कॉट बी प्लस कॉट बी इज इक्वल टू आपल्याला भेटेल बघा मायनस तिकडे गेल्यावर होईल प्लस कॉट ए प्लस कॉट सी नंतर आपण काय करणार कॉट बी प्लस कॉट बी म्हणजेच टू कॉट बी इज इक्वल टू आपल्याला भेटेल कॉट ए प्लस कॉट सी तर नंतर काय करू शकतो आपण तर इथे आपण थांबूया कॉट कॉट म्हणजे काय असतो तर कॉस बी अपॉन साईन बी इज इक्वल टू आपल्याला भेटेल कॉसे अपॉन सायन ए प्लस कॉस सी अपॉन सायन सी जर क्रॉस मल्टिप्लाय केले आपण तर काय भेटेल बघा तर कॉसे इन्टू साइन सी प्लस कॉस सी इन टू सायन ए फॉर्म्युला आठवतोय डिवायडेड बाय सायन ए इन टू साईन सी तर हा फॉर्म्युला आहे कशाचा साईन ए प्लस बी साईन ए कॉस बी कॉस ए साइन बी तर इथं होईल बघा साईन ए म्हणजे हे भेटेल आपल्याला साईन सी प्लस ए किंवा ए प्लस सी केलं तरी चालेल डिवायडेड बाय साईन ए इन टू साईन सी तर आणखी काय करू शकतो बघा टू कॉस बी अपॉन साइन बी तर एक ॲडजस्टमेंट होईल बघा आपल्याला माहिती आहे की ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू असतं बघा पाय बरोबर आहे ना अँगल सम प्रॉपर्टी तर आपल्याकडे बघा ए प्लस सी इज इक्वल टू पाय अपॉन बी हे मी पुटअप करू शकतो तर इज इक्वल्स टू साईन पाय मायनस बी अपॉन साईन ए इन टू साईन सी तर काय होईल बरं तर आपल्याला माहिती आहे साईन पाय मायनस थीडा सेकंड क्वार्डरमध्ये साईन प्लस असतो म्हणजे आपल्याला भेटेल साईन थीडा तर आपल्याला भेटेल बघा साईन बी अपॉन साईन ए मल्टिप्लाय बाय साईन सी इज इक्वल टू टू कॉज बी अपॉन साईन बी तर हे डिवाईड आहे तिकडं जाताना काय होईल मल्टिप्लाय होईल बघा तर टू कॉज बी इज इक्वल टू आपल्याला भेटेल सायन स्क्वेअर बी डिवायडेड बाय सायन ए इन टू सायन सी साइन रूल आणि को साइन रूल याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार तर आपण घेतोय बाय साइन रूल बघा काय असतं ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू मी घेणार काय एनी कॉन्स्टंट के नंतर काय होईल बघा ए इज इक्वल टू भेटेल आपल्याला साईन ए पाहिजे आपल्याला सॉरी तर साईन ए भेटेल काय हे अपॉन के आणि साईन बी पाहिजे तर साईन बी भेटेल बी अपॉन के आणि साईन सी भेटेल काय तर सी अपॉन के आणि कोसाइन रोलची व्हॅल्यूज आपण डायरेक्ट पुट अप करू शकतो तर टू टाइम्स कॉज बी ॲज इट इज ठेवतो मी साईन स्क्वेअर बी म्हणजेच बी अपॉन के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू तर काय भेटेल अपॉन साइन ए म्हणजेच ए अपॉन के इन टू साइन सी म्हणजेच सी अपॉन के तर काय होईल बघा टू टाईम्स ऑफ कॉज बी इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर डिवायडेड बाय ए इन्टू सी अपॉन के स्क्वेअर तर के स्क्वेअर के स्क्वेअर काय होऊन जाईल कॅन्सल तर आपल्याला भेटेल टू टाइम्स ऑफ कॉज बी इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन ए सी तर मी काय करतो आहे आता कॉस बीची व्हॅल्यू फुटअप करून देईल तर इज इक्वल टू टू टाइम कॉस बी बी नंतर असतो सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय टू टाइम्स ऑफ ए सी तर बघा काय होईल टू टू कॅन्सल आणि इकडे पण ए सी डिवायड आहे इकडे पण ए सी डिवायड आहे तर ए सी ए सी गेट कॅन्सल तर मला भेटेल बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इकडे आल्यावर काय होईल प्लस बी स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच आपल्याला भेटलं बघा टू बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तर हे असतं काय ए पी डेअर फोर ए स्क्वेअर कॉमा बी स्क्वेअर कॉमा सी स्क्वेअर आर इन समजतं आहे तर चला घेऊया क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर एट इन ट्रायंगल ए, सी, ए बी सी दे इफ ए कॉस ए मल्टीप इज इक्वल टू बी कॉस बी देन प्रू दॅट द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल ऑर ऑर अ आयसोस्केलस ट्रायंगल तर बघा काय दिलेलं आहे आपल्याला ए कॉस ए इज इक्वल टू बी इंटू कॉस बी तर आपल्याला साईन रूलने आधी ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल तर बाय साईन रूल तर साइन रूल काय सांगतो ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू घेणार के तर आपल्याला पाहिजे ए तर ए भेटेल साईन ए इंटू के आणि बी भेटेल के इन टू बी चला व्हॅल्यू पुटअप करूया तर काय भेटेल बघा ह ए कॉ सी इज इक्वल टू आपल्याला दिले बी इन टू कॉस बी तर व्हॅल्यू पुटअप करा ये म्हणजे काय के इन टू साईन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू के इंटू साईन बी इन टू कॉस बी तर के के काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल तर बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती या संदर्भात तो कोणता बरं तो कोणता तर साईन टू ठिराचा साईन टू टीटा असतो टू साईन थिटा इन टू कॉस थिटा तर साईन थिटा इंटू कॉस थिटा इथं हा टू इकडं काय होईल डिवाईड होईल तर इथं होईल बघा साईन ऑफ टू ए अपॉन टू इज इक्वल टू साईन ऑफ टू बी अपॉन टू तर हे टू टू बी काय होऊन जाईल कॅन्सल त्याला इकडं घेऊन या बघा साईन टू ए मायनस साईन ऑफ टू बी इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला झिरो तर इथं एक परत एक फॉर्म्युला यूज होईल बघा कोणता तर साईन सी मायनस साईन डी इज इक्वल्स टू तर काय असतं टू टाइम्स ऑफ कॉस सी प्लस डी अपॉन टू इन टू साईन सी मायनस डी अपॉन टू बरोबर आहे तर इथं भेटेल बघा टू टाइम्स कॉस टू ए प्लस टू बी अपॉन टू इन टू साईन टू ए मायनस टू बी अपॉन टू इज इक्वल टू झिरो टू टू कॉमन निघेल आणि काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल तर फॉर्म्युला मी इरेज करतो बघा पुढं काय होईल आपण इरेज करून टाकतो तर मला भेटेल टू कॉस ए प्लस बी इन टू साईन ए मायनस बी इज इक्वल टू झिरो तर नंतर बघा आता काय करता येईल बघा तर आपण परत अँगल मेजरमेंटसाठी वापरू शकतो काय की ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू असतो पाय बघा तर म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू मी पुटअप करू शकतो पाय मायनस सी तर हा टू मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाईड गेल्यावर झिरो होईल तर मी काय करतो ए प्लस बीच्या जागेवर पुटअप करणार पाय मायनस सी आणि साईन ए मायनस बी इज इक्वल टू झिरो तर कॉस पाय मायनस चीटा काय असतो तर मायनस कॉस चीटा असतो म्हणून मायनस कॉस सी इन टू साईन ए मायनस बी इज इक्वल टू काय होईल झिरो बघा दोन फॅक्टर भेटलेले दोघांचा प्रोडक्ट जर झिरो असेल म्हणजे आयदर फर्स्ट झिरो असेल किंवा सेकंड झिरो असेल तर मी पुटअप करणार मायनस कॉस सी इज इक्वल टू झिरो और साईन ए मायनस बी इज इक्वल टू काय असेल झिरो असेल तर बघा कॉस सी इज इक्वल टू झिरो तर कॉस कुठे झिरो असतो आपल्याला माहिती आहे तर कॉस सी इज इक्वल टू झिरो असतो कुठे तर पायला पायला असतो का नाईन्टीला असतो नाही इज इक्वल टू झिरो तर सी आपल्याला भेटेल किती नाईन्टी डिग्री किंवा पाय वाईट आणि इकडे काय होईल बघा ऑर तर ए मायनस बी ए मायनस बी इज इक्वल टू भेटेल साईन इनव्हर्स झिरो तर झिरो कशाची व्हॅल्यू असते झिरो ऑर मायनस बी तिकडं जाऊन काय होईल प्लस बी म्हणजेच बघा एक ए आणि बी हे इक्वल आहे तर दोन ट्रॅंगल जर इक्वल असतील तर त्या ट्रॅंगलला काय म्हटलं जातं आयसोस केलं ट्रँगल आणि ज्याचा एखादा अँगल काय असेल नाइन्टी डिग्री असेल तर तो काय असतो राईट अँगल ट्रँगल तर तुम्ही फक्त स्टेटमेंट फोर सी इज फाय बाय टू ऑर नाईन्टी डिग्री देअर फोर गिवन ट्रँगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रँगल और ए इज इक्वल टू बी मीन्स अँगल ए इज इक्वल टू अँगल बी देअर फोर गिवन ट्रँगल ए बी सी इज अ इज आयसो स्केलस ट्रायंगुल समजतंय तर बघा प्रॉब्लेम नंबर नाईन काय दिलं आहे प्रॉब्लेम नंबर नाईन विथ युजुअल नोटेशन टू दॅट टू टाइम्स ऑफ बी सी कॉस ए ए सी कॉस बी आणि ए बी कॉस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर तर बघा इथं कॉस ए कॉस बी आणि कॉस सी फक्त काय होणार कोसाईन रूलचा यूज होणार तर बघा एल येलेचीस इज इक्वल टू टू ने मल्टीप्लाई करू टू बी सी कॉस ए प्लस टू टाइम्स ऑफ ए सी कॉस बी प्लस टू टाइम्स ऑफ ए बी कॉस सी बरबर है बाय को साइन रूल वैल्यू बुटअप करा टू टाइम्स ऑफ बी सी कॉस ए ची वैल्यू बगा नेक्स्ट बी आवेयर प्लस सी सिक्स स्क्वेर माइनस ए स्क्वेर डिवाइडेड बाय टू टाइम्स ऑफ बी सी प्लस टू टाइम्स ऑफ ए सी ॲज इट इज कॉस बी बी नंतर असतो सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय टू टाइम्स ऑफ ए सी आणि लास्ट टू ए बी कॉस सी कॉस सी असतो बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय टू टाइम्स ऑफ ए बी तर बघा इकडे टू बी सी टू बी सी कॅन्सल टू ए सी टू ए सी कॅन्सल आणि टू ए बी टू ए बी कॅन्सल तर बघा काय राहिलेलं आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि मायनस सी स्क्वेअर तर बघा मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॅन्सल होईल मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल होईल आणि प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल होईल तर काय राहिलं बघा सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर व्यवस्थित लिहून घ्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल अरेच आहे खूप सिम्पल जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चला तर आज इथेच थांबूया परत भेटूया फॉर क्वेश्चन नंबर टेन इलेवन आणि ट्वेल्वसाठी चला थँक्यू